ब्रह्मश्री पितामह पत्रीजींना वंदन करून आपण ध्यानाला सुरुवात करूया. पत्रीजींचे संदेश आहे, त्यामधला एक संदेश आहे, लंघनम परम औषधम. आज आपण लंघनम परम औषधम या संकल्पनेविषयी बोलू. ही आयुर्वेदातील एक महत्वाची संकल्पना आहे. तसेच यात नऊ जीवनसूत्राचा समावेश केलेला आहे. आणि आज आपण या सूत्रांचे सार समजून घेणार आहोत. थोडक्यात माहिती थोडक्यात घेणार सार समजून. त्याच्यामध्ये पहिला आहे युक्ताहार, दुसरा मिताहार, तिसरा निराहार, युक्त भाषण, मित्त भाषण, निर्भाषण, युक्त योजनम, मित्त योजनम, नियोजन, असे नऊ सूत्र आहेत. ज्यावेळी आपण हे समजून घेऊ त्यावेळी लंघनम परम औषधमची संकल्पना आपल्या लक्षात येईल. जेव्हा व्यवस्थित आपण त्याची माहिती घेऊ ते आपल्याला समजणार हे नऊ सूत्र म्हणजे काय आहे. सर्वप्रथम आपण शरीर आणि आपल्या अन्नाचा विचार करू. अन्न दोन प्रकारचे अन्न आहे. एक म्हणजे युक्त अन्न आणि दुसरे म्हणजे अयुक्त अन्न. म्हणजे मांसाहार हा चुकीचा म्हणजे अयोग्य आहार आहे आणि शाकाहार हा योग्य आहार आहे. सर्वप्रथम आपण अयुक्त आहाराकडून युक्त आहाराकडे वळायला हवे. म्हणजे आपण शाकाहाराकडे यायला पाहिजे. मांसाहार असेल तर ध्यान चांगलं लागणार ना आपलं, तर आपल्या शरीरातले सगळे नाश नष्ट होणार व्याधी. मला माहित आहे ना शाकाहाराचं महत्व सगळ्यांना. ध्यानाकडे वळल्या आपण शाकाहारी होतो. प्रयत्न करायचे अजूनही कोण खायची इच्छा होत असेल तर ध्यान वाढवायचं, जास्तीत जास्त ध्यान वाढवायचं. ध्यान वाढवल्यामुळे आपल्याला खूप आपले फायदे होतात. शाकाहारी तर होतोच आणि मांसाहार हे काय आपलं अन्न नाही आहे. हे कसे वाघ सिंह हे प्राणी आहेत, त्यांचं मांसाहार आहे. कारण आपल्या शरीरामध्ये तिप्पट आपल्या आतड्या लांब असतात. जर मांसाहार केला आज मांसाहार केला तर त्याला पचायला 3 दिवस लागतात. आणि हे सिंह वगैरे आहेत जे खाणारे मांसाहार प्राणी, त्यांची आतडे तेवढी त्यांच्या शरीर एवढीच असते. म्हणजे त्यांचं शरीर असेल 4 फुट असेल 4 फुट म्हणजे आज खाल्लं त्यांचं की लगेच त्यांचं पचन होतं. म्हणून त्यांच्याकडे तो आहार आहे. आपल्यासाठी फक्त शाकाहार आहे माणसासाठी. पण माणूस आजकाल माणूस काय करतो, पार्टी असेल तर मांसाहार त्यांना पहिला लागतो. पार्ट्यांमध्ये किंवा इतर काही मांसाहार म्हणजे त्यांना खूप बरं वाटतं. पण जेव्हा हे नाना प्रकारचे रोग येतात, काही काही रोग सांगून समजतच नाही आलेले, कॅन्सर सारखे रोग आहेत मोठे मोठे, कळतच नाही ना. मग तेव्हा आहार बदलण्याची गरज असते. खूप पुढे सांगितलंय सगळं. त्यानंतर आहे हे अयुक्त आहाराकडून युक्त आहाराकडे वळायला हवे. त्यानंतर आहे मिताहार. आपण नेहमी पुरेसे जेवले पाहिजे. पोटात थोडी जागा नेहमीच असायला हवी. कायम फुल जेवायचं नाही, एकदम थोडीशी जागा ठेवायची शिल्लक. म्हणजे 2 घास कमी खायचे, हा हे सूत्र वापरायचं. आपण 2 घास कमी खायचे. अगदी गच्च पोट भरून जेवू नये. जेवढी गरज आहे तेवढंच जेवण करायचं आहे. त्याला काय बोललंय, मिताहार. जेवढं गरज आहे तेवढंच आपण खायचं. निराहार येतो. निराहार म्हणजे काय, तर काहीच न खाणे. कधी कधी आपण ऐकतो ना पोथींमध्ये किंवा निराहारी जेवण आहे आमचं, समजा निराहार आहे. निराहार म्हणजे काय, काहीच न खायचं, नुसतं पाणी प्यायचं, काहीच न खायचं. नीर म्हणजे पाणीच प्यायचं. आठवड्यातून एकदा तरी आपण गांधीजींसारखा उपवास करायला हवा. गांधीजी आठवड्यातून एकदा असे उपवास करायचे. जेवढं कमी खाणार तेवढी आपली ताकद कमी वाचते. ताकद मग ती आपण ध्यानामध्ये वापरू शकतो. आणि बाकीच्या पण विषय बाकी पण असं वापरू शकतो आपण. हे आपल्याला आतापर्यंत कधी कळलंच नाही. मीच सांगते माझ्या उदाहरण. काय ते चांगलं असते, भरपूर खातो आणि उगी शरीर वाढवून ठेवतो. मग तर शरीर उठता येत नाही, बसता येत नाही. किती किती व्याधी होतात त्या शरीराला, काहीच फायदा होत नाही. त्यामध्ये एक फळ खायचं. फळ खाल्लं की रात्री किती बरं वाटेल. इथं झोप पण चांगली दिसते. आपली चरबीच आपल्या अंगात भरपूर असते. आपण म्हणतो आपले ऑपरेशन झालेत आपण तिथे व्यायाम करत नाही म्हणून चरबी. तसं नसतं रे. हे आपण जे खातो ना सगळं भेसळ, मुंबईत आपण सगळं भेसळ खातो, एक्स्ट्रा एक्स्ट्रा.
सगळ्यापासून भेसळच आहे ना ते, भाजीमध्ये भेसळ, तेलांमध्ये भेसळ, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणून खाताना कमी खायचं, एक घास कमी, एक दोन तीन घास कमी खायचं. आता लंघन म्हणजे काय? तर लंघन म्हणजे 24 तास कोणतेच अन्न न खाणे, फक्त पाण्यावर राहायचं, फक्त पाणी पिऊन राहायचं, त्याला लंघन म्हणतात. जुन्या काळात बघा आपण, एकदम आजी वगैरे असायची तेव्हा म्हणे, आज माझं लंघन आहे म्हणायची आजी, मला आज काहीच खायला नको, इच्छाच नाही खायची. म्हणजे आठवड्यावर भरपूर जर खाल्लं असेल तर मग एक दिवस लंघन करायचं, म्हणजे फक्त 24 तास पाणीच, फक्त जेव्हा जेव्हा भूक लागल्या की वाटेल, आणि मला जवळ एकदा ठरवलं ना आपल्याला उपाशी राहायचं तर आपण राहू शकतो. जसं भूक लागत नाही मुंबईत, आपल्याला इकडे लागतच नाही कधी, गावाला गेलं तरच आपल्याला भूक लागते, कारण हवा चांगली आहे गावची. मुंबईत सगळं प्रदूषण असल्यामुळे किंवा सगळी भेसळ असल्यामुळे आपल्याला त्रास होतो त्याचा. त्यानंतर आहे वाचा. वाचेमध्ये आता ते पोटाचं झालं, आता आहार म्हणजे हे पण आहे, वाचा म्हणजे आपली बोलतो ते आपण, ते पण आहे. युक्त भाषण, मित भाषण आणि निर्भाषणम. युक्त भाषण म्हणजे योग्य बोलणे, जिथे आवश्यक आहे तिथेच बोलणे. ऑफिसच्या गप्पा घरी नको आणि घरातील गप्पा ऑफिसमध्ये नको. दोन जण बोलताना त्या दोघांनी एकमेकांबद्दलच बोलले पाहिजे. काय बोलताय? दोन लोक जर आपण बोलत असतील, आता तू आता कोण, तीन माणसं असतील नेहमी काम करणारे, तिथे दोन माणसं बोलतायत तर तिसऱ्याचं आपण नाव घेऊन, अरे हा असंच करतो, ते तसंच करतो, त्याने काय होतं आपलं, आपण सगळे मिळवलेलं ध्यानातून सगळं नाहीसं होतं, ध्यान लागत नाही आपलं. काहीतरी डोक्यात विचार आले, कोणाचं जर काहीतरी बोललो तर बघा ध्यान लागत नाही. ध्यान लागण्यासाठी, आपल्याला सशक्त होण्यासाठी हे पण वाचायचं पण हे आहे, म्हणजे कोणाविषयी गप्पा न मारायचं, कोणाचं गॉसिपिंग नाही करायचं. हे असेच कपडे घालते. आता कसे मुला मुली कशी एकमेकांशी बोलत असतात, त्यांना एवढं काही माहित असतं, पण जेव्हा त्यांना आई आई जेव्हा ध्यानाला असते तेव्हा आईने शिकवायचं की बाबा गॉसिप करायचं नाही कोणाचं, म्हणजे त्याच्याकडचं सगळं आपल्याकडे येतं गॉसिप केल्यामुळे. तिथे उपस्थित असल्या कुणाबद्दल बोलणे योग्य नाही. जर तुम्ही तुमचे तोंड बोलण्यासाठी उघडणार असाल तर केवळ योग्य शब्दच तुमच्या मुखावाटे निघाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला ध्यान करताना आता काय सांगितलंय बघा, योग्यच बोलायचं, अति कोणाशी बोलायचं, को जास्त बोलायचं नाही, म्हणजे शक्यतो टाळायचं बोलायचं, म्हणजे मनात पण आपण काय आणायचं नाही, फक्त ध्यान आणि ध्यानच. असं आहे, केवळ योग्य शब्द तुमच्या मुखावाटे निघाले पाहिजेत, त्यात स्पष्टता आणि आशय असला पाहिजेत, म्हणजे कामापुरतच बोलायचं. उगीच एखादा वाक्य जास्त बोलायचं नाही, राजकारणावर पण बोलायचं नाही जास्त, म्हणजे भरपूर बोलायला वाव असतो ना, मग आपण काही बोलत जातो, काही बोलायचं नाही कोणाचं, जेवढं बोलणार तेवढं आपल्याला त्रास होणार परत परत. योग्य बोलण्यासाठी तुम्हाला पुष्कळ साधना केली पाहिजे, हे पण सांगितलंय. तुमचं जर ध्यान भरपूर झालं तरच तुम्ही योग्य बोलू शकता. आणि जास्त बोलल्यामुळे ध्यान कमी होतं, तसंच ध्यान केल्यामुळे तुम्ही कमी कसे बोलू शकता हे तुम्हाला समजतं. तिसरे आहे निर्भाषणम, म्हणजे न बोलणे, तोंड बंद ठेवणे. मेहर बाबा रमण महर्षी हे सर्व कायम मौनात राहिले. सगळ्यात मस्त उपाय सांगितलेला आहे, मौन पाळणे. मौन मौन का पाळायचं? समजा आपण सासू सुना असतील तर त्यांचं कसं घर असलं की काय काय व्यवहारावरून किंवा बोलण्यावरून त्यांचे भांडणं होतच असतात. किती जरी झालं असतात तरी, किती तुमच्या ते विषयाने तुम्हाला घेरलेलं असतं, विषयच घेतात ध्यानात असलात तरी पण, पण ते आपल्याला काय सांगितलं ध्यानामध्ये पण, आता हे सगळे विचार बाजूला करायचे आहेत, भांडायचं नाहीये. कशावरून ना कशावरून मला नाही डिमांड देत सासू, सासूवर भांडायचं. मित्रमैत्रिणींमध्ये पण मला माझ्याशी बोलत नाहीत म्हणून भांडतो. त्याच्यासाठी चांगला एक उपाय सांगितलाय पत्री सरांनी, काय सांगितलंय? मौन पाळायचं, मौन पाळायचं दिवसातून मध्ये मध्ये मौन पाळायचं. मौनामुळे आपलं ध्यान चांगलं लागतं. मग आपण जेव्हा ध्यानामध्ये असतो, मौनामध्ये असतो, किती बरं वाटतं आपल्याला, शरीराला पण छान वाटतं, एकदम सुखदायी, एकदम व्यवस्थित. कोणताच विचार नाही, कसला आजचा विचार नाही, उद्याचा विचार नाही, भविष्याचा नाही, किती बरं वाटतं. जेव्हाच्या तेव्हा ध्यान होतं ते, आणि आपल्याला खूप म्हणजे खूप समाधान पण मिळतं त्याच्यामुळे.
त्यानंतर आपण येतो विचारांवर. योग्य विचार काय आहेत? तर युक्त योजना म्हणजे आपण कोणते विचार करायला हवेत. आपण विनाकारण विचार करू नये, केवळ वर्तमान क्षणांचा विचार करावा. अगदी तुजबी योजना करावी, म्हणजे जेवढ्या पुरत तेवढाच विचार करावा जितका त्यावेळी आवश्यक आहे. फार पुढचा किंवा भूतकाळाचा विचार करू नये. तसेच विनाकारण ते विचार करणे टाळावे. म्हणजे काय सांगतायत ते लोक, विचार पण जास्त नाही करायचं. बाबा कसं होणार, पुढे कसं होणार, ऑटोमॅटिक होणार. फक्त ध्यान करायची. ध्यानामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमचं पुढचं भविष्य पण उज्ज्वल करून ठेवणार. ध्यानामध्ये बरं आपल्याला कधी कधी किती बरं वाटतं, एकदम उल्हासित वाटतं. एकदम तीच ऊर्जा आपल्याला पुढे उपयोगी पडते पुढच्या आयुष्यासाठी. चालू काळासाठी तर लागतेच ती ऊर्जा. म्हणजे हे आपण जे ध्यानात ऊर्जा मिळवतो ते आपण शरीरासाठी काय होतच, पण ते पुढच्या आयुष्यासाठी पण ती ऊर्जा उपयोगी पडते. म्हणजे चांगली चांगली कामं आपली होतात, म्हणजे डोक्याला त्रास नाही आपल्या अजिबात. अशा युक्त योजना तर आहे वित्त योजनम. म्हणजेच किती विचार करावा, कसा विचार करावा, उद्याच्या काळजीने आज रडत बसणार आहात का, त्याच्याविषयी थोडा विचार करून निर्णय घ्यायचा आणि विचार सोडून द्या. त्यानंतर आहे निर्योजन. म्हणजे ध्यान करून शांत होणे, कुठलाच विचार न करणे. म्हणूनच PSSM मध्ये आम्ही म्हणतो की ध्यान करा आणि सर्व व्याधींना दूर करा. आता PSSM स्पिरिच्युअल जे आहे ना आपलं पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी, हे PSSM आपलं आहे ना. त्या PSSM मध्ये काय सांगतात की फक्त आणि फक्त ध्यान करा, कुठलाच विचार करायचं नाही. आणि ध्यान केल्यामुळे सर्व व्याधींना दूर करा. उपवास मौन हे जरी महत्वाचे असले तरी सर्वात महत्वाचे आहे ध्यान. आता बघा काय सण येतात तेव्हा कसं होतं, बायका अजून म्हणजे कुठच्या पण आपल्या सामान्य बायका ध्यान न करणार आहे. काय माझा उपवास आहे, माझी संकष्टी आहे, माझी एकादशी आहे. पण त्याचा काय उपयोग आहे का आयुष्याला? त्याचा काय जरा तरी उपयोग होतो काय सांगा? काय कठीण प्रसंग आला तर ती बाई धीराने तोंड देऊ शकते का? जर ध्यान असेल, ध्यानामध्ये आणि उपवासामध्ये फरक सांगितलाय. आणि उपवास म्हणजे हे आपण सांगितलं निराहार वगैरे तसा काय यांचा उपवास नसतो. खिचडी खायची असते, दही खायचं असतं, सगळं सगळं जास्तीत जास्त खातात ते लोक जड पदार्थ सगळे. म्हणजे त्या उपवासाचा काहीच उपयोग नाही ना. त्याच्याऐवजी ध्यान करा बोलताय. सर्वात महत्वाचं ध्यान आहे. चेसच्या खेळामध्ये राजाला पकडले की खेळ संपतो, अगदी तसे ध्यानाला पकडले की सर्वोच्च लंघन आपल्याला साध्य होते. चेस खेळताना आपण राजाला हे केलं की सगळं संपतो, पण ध्यानाला आपण ध्यान करत बसतो की सर्वोच्च लंघन आपल्याला साध्य. कधी कधी ध्यानामध्ये आपण बघा असतो कशाला, आता हल्लीच आपल्याकडे झालं सुरू, सकाळचं ध्यान असतं, गडबडीत आपला नाश्ता होतो, दुपारच्या जेवणाच्या वेळी आपण काय खातो ते कळत नाही, कारण आपलं गृहलक्ष्मी असतं. म्हणजे किती आपल्याला चांगलं करून दिलंय बघा. नंतर तेच तसं आपण चवी चवीने असं भरपूर जेवत असत ना दुपारचं, दुपारी भरपूर जेव्हा म्हणून तसं नाही आहे ना. त्यामुळे ध्यानाला पकडलं की सर्वोच्च लंघन आपल्याला साध्य होतं. लंघन म्हणजे आपण कमी जेवायचं, आता मैली माहिती सांगितलं ते लंघनम परम औषधम. सर्वोच्च लंघनाचा सराव करा हे PSSM सर्वांना शिकवणी आहे. जी काही समस्या आहे त्यासाठी पायांची घडी घाला, हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवा आणि डोळे बंद करून तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या नैसर्गिक श्वासाला फक्त बघत राहा. म्हणजे काय सांगितलंय, प्रॅक्टिकल ध्यान करा, ध्यान करा. सगळ्यावर एकच उपाय, ध्यान ध्यान करा. मन पूर्ण शांत आणि मग तुमच्या शरीराला आवश्यक असेल तितकी वैश्विक ऊर्जा तुम्हाला मिळेल. मी हे जाणून घेतले आहे. निराहार, निर्भाषण, निर्विचार हीच लंघनाची संकल्पना आहे. जे असाध्य आहे ते सगळं ध्यानाने साध्य होतं. कसं साध्य होतं? तर एकतर आपण विचार करत नाही, विचारांना तुम्ही
हलवा बोलतात ना ध्यानामध्ये, विचार विचार करू नका, विचारांना तुम्ही हलवा, विचारांना पुढे व्हायला सांगा. म्हणजे काय, निर्विचार होऊन ध्यान करा, शून्य 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 होऊन ध्यान करा. मग आपल्या सगळ्या पेशी असतात आपल्या शरीरात, सगळे सेल्स असतात, ते सगळं ध्यानच, ध्यान म्हणजे शांत शांत होतं. शांती आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. शांती असेल तर आपण चांगला निर्णय पण घेऊ शकतो. शांती असेल आपलं जो यश येतं, ऑटोमॅटिक यश येतं. भरपूर आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी होतो सगळ्या प्रकरणामध्ये. संसारामध्ये उत्तम संसार करू शकतो. कमी बोलण्यामुळे, कमी बोलल्यामुळे कसं होतं, आपली ऊर्जा वाचते मौन केल्यामुळे. तसं लंघन केल्यामुळे शरीराची आपली व्यवस्थित राहतात. आपलं कार्य, शरीराचं आतमधलं जे कार्य आहे ते, म्हणजे किती सांगितलंय व्यवस्थित उपाय, योग्य आहाराकडून योग्य आहाराकडे, अयोग्य आहाराकडून योग्य आहाराकडे, योग्य बोलण्याकडे आणि योग्य विचारांकडे वळवण्यासाठी कोरोना आला होता. आपल्याला सर्वोत्तम औषधांची आठवण आणि जाणीव करून देण्यासाठी आला होता कोरोना ना. तुम्ही देवता आहात, तुम्हाला कशाची आवश्यकता आहे हे तुम्ही जाणता. कॅन्सर, कोरोना, डिप्रेशन अशा सर्व रुग्णांसाठी एकच औषध आहे, ते म्हणजे लंघन. आता कोरोनामध्ये बघा कसं घाबरून लोक का घाबरून, स्थिती गेली ना सगळ्यांची. आता ध्यानामध्ये जे होते त्याची स्थिती राहिली, त्यांना माहित आहे आपल्याला काहीच होणार नाही ध्यानामुळे. आणि कित्येक लोकांनी तेव्हा, आम्ही बघितले व्हिडिओ, आम्ही तेव्हा ध्यानामध्ये नव्हतो जास्त करून, माझी मैत्रीण होती, तर कित्येक लोकांनी ध्यानातून कोरोना बरा केलाय. कित्येक लोकांनी जे पत्रिजींच्या प्रवासात होते ते पण, किंवा असे कितीतरी आम्ही अनुभव ऐकले की ध्यानामुळे, ध्यानाला बसून बसून त्यांनी एवढा महारोग, कोरोनाला एवढे घाबरले होते लोक, बापरे, खूप म्हणजे खूप भीती वाटायची तेव्हा कोरोनाची. मग ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठीच तो कोरोना आलेला. म्हणजे काय आहे ते सर्वत्र औषधांची आठवण जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला कोरोना आलेला. आणि आता जरी काय असं आलं तर सगळ्यात मोठं औषध आहे ते म्हणजे लंघन. लंघन आणि ध्यान हे दोन मोठे औषध आहेत आपल्याला. आता आपलं काहीच होणार नाही, आपण असे अधोगती कधीच जाणार नाहीये. जेव्हा आपलं संपणार तेव्हा ऑटोमॅटिक आपण व्यवस्थित आपलं होणार सगळं. पहिले लंघन आहे इफ्तार, दुसरे लंघन आहे युक्त भाषण, आणि तिसरे लंघन आहे विचार. म्हणजे कसे आहार घेताना पण हे लंघनाचे तीन प्रकार सांगितलेत. लंघनाचे तीन प्रकार सांगितलेत. एक युक्त आहार, म्हणजे आहारातून लंघन कसं करायचं, नंतर बोलण्यातून लंघन कसं करायचं, आणि विचारातून लंघन कसं करायचं. विचार कसे असले पाहिजेत, समोरच्या व्यक्तीला अजिबात दुखापत आपल्याला ना, आपण निरीक्षण करायचं. आता आपण पहिले कसे होतो आणि ध्यानावर लाभ असल्यावर आपले विचार कसे झाले याचं निरीक्षण करायचं. बघा मागचे दिवस आठवा आपण कसं होतो, आणि आता कसं आपलं 180 डिग्री मध्ये आपलं सगळं चेंज झालंय. पूर्ण सगळं आयुष्य, तुमचे सगळे पैशांचे व्यवहार, घरातले व्यवहार, सगळे कमी बोलल्यामुळे कसं घरात काय वादावादी होतच नाही जास्त करून. आणि प्रत्येक जण बिझी असतो, बिझी. आता मला ध्यानाला बसायचंय म्हणजे बिझी मी एकदम, म्हणजे वेळचे वेळी मला लाईव्ह ध्यान करायचंय. असं सकाळी आपण उठतो 5 वाजता, नंतर थोड्या वेळानं मास्टर बनवण्यासाठी 6 वाजता, असं ते लावूनच दिलेलं आहे व्यवस्थित एकदम. म्हणजे नवीन नवीन आपण कसं शिकत जातो तिथे. मला दुपारी आता हे आपल्याला दिलंय, संध्याकाळी आहे इंद्रधनुष्य, परत रात्री असणार काय 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 आरोग्य आता आहेत ना, आरोग्य सुरू केलंय, त्यामुळे असं लावून दिलेलं आहे. म्हणजे एक पण जरा पण तुम्हाला मोकळा वेळ नाही, कारण त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात काय नाही, पूर्ण डोकं रिकामी, त्यामुळे तुम्ही ध्यान व्यवस्थित करू शकता. तसेच विचार, विचार कसे आता कमी येतात आपल्याजवळ. पहिलं कसं आपण जरा वेळ मिळाला तरी बापरे उद्या कसं होणार, तर पुढे कसं आता प्रसंग येतोय काहीतरी कसं होणार आपण करत होतो, पण आता कसं म्हणतो काय नाही ध्यान आहे ना सगळं बरोबर, आपण आपल्याला स्वतः म्हणतो. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळे आपल्या जवळच आहेत. आपण दुसऱ्याला कोणाला ज्योतिषाला विचारायला जायचं नाही, सगळं आपल्या जवळच आपल्याला उत्तर देणार, ते सारखं मिळत असणार उत्तर. आता माझंच उदाहरण बघा, की मला डाऊट आला एवढं सगळं असून सुद्धा, एवढं ध्यान करून सुद्धा मला डाऊट आला की मला डायबिटीस होतोय. डाऊट आला, डाऊट 2 वर्षापूर्वी चेकिंग केलं होतं, कोरोनामध्ये नाही करायला मिळालं. डाऊट असं वय वाढलं की आपण डाऊट घेतो ना शरीरावर तसं. म्हणून मी काही आयुर्वेदिक उपाय सुरू केला, म्हणजे काही न चेकिंग वगैरे न करता. आणि सरळ जे व्हायचं नाही व्हायचं तेच झालं. म्हणजे दोन्ही किडनी दुखायला लागल्या. कसं व्हायचं, आयुर्वेदिक औषध जेव्हा आपण घेतो ना तेव्हा किडनी फिल्टर करू शकत नाही. हे काय
शरीर असतं, किडनी जास्त फिल्टर करू शकत नाही. कारण किडनी सगळं फिल्टर करून आपलं ते घाण बाहेर काढते ना. मग कधी पण आपण जास्त करून बिन डॉक्टर शिवाय कधीच औषधं घ्यायची नाही. आता तर घेतच नाहीये. आता आपल्याला नो गोळी नो काहीच नाहीये. गोळी पण नाही आणि औषध पण नाहीये. नो मेडिसिन नो डॉक्टर. पण ते मी घेतलं आणि मला त्रास व्हायला लागला. तर मी एक दिवस त्रास झाला मला, तर मला वाटलं काय नाही, असं दुसऱ्या दिवशी पण त्रास झाला. तिसरे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ध्यानाला बसते तेव्हा मला आजून सांगायला लागलं, तुम्हाला का नसताना तुम्ही खूप मूर्खपणा कशाला घेता, औषधं घेता. तुम्हाला काय नाही जायचं तो औषध कसं लागणार. जर काय असेल तर व्याधी तर तुम्ही औषध घेतलं तर बरं होईल ना. पण आता इथे असं आहे की औषधच घ्यायचं नाहीये. त्यामुळे तुमची व्याधी कितीही असू देत, फक्त ध्यान ध्यान आणि ध्यानच फक्त. मग ते कितीही मोठी व्याधी असू देत, येणारा अटॅक पण ध्यानाने कमी होऊ शकतो. आता तुमचं हे असं लंघन केलं तर तुमच्या घरात अंगात फॅट साठणार नाही. फॅट साठलं नाही की तुम्हाला सगळं ते नाड्या सगळ्या प्रवाहित होणार ना. आपल्या वैश्विक ऊर्जेमुळे आपल्या सगळ्या नाड्या प्रवाहित होतात. 75,000 आपल्याजवळ आहेत त्या. मग काय रक्त गोठण्याचा काय प्रश्न येत ना आतमध्ये. म्हणून ध्यान उपयोगाचं आहे. हे वैश्विक ऊर्जेवरच आपलं आता जीवन म्हणजे व्यवस्थित जाणार असं आहे. युक्त म्हणजेच अभाव असणे, म्हणजेच न खाणे न बोलणे आणि विचार न करणे. सर्वांनी ध्यानाला बसा. आपले आजार जर आपल्या सोबत आहेत तर त्याचा उपाय सुद्धा आपल्या जवळच आहे. म्हणजे जेवढे आजार असतात तेवढा आपल्या जवळ. आता पत्रिजी काय सांगितलं, एवढे मोठे कॅन्सर वगैरे हे रोग आहेत ना, ते ऑटोमॅटिक ध्यानाने थर्ड स्टेप कॅन्सर बरा होतो. म्हणजे काय थोडं ध्यानामध्ये सामर्थ्य किती आहे. सगळ्या ध्यानामुळे सेल्स सगळे आपल्या पॉझिटिव्ह होतात. त्यामुळे कसं ऊर्जा निर्माण होऊन सगळे जातात. आता आम्ही बघितलं बेंगलोरच्या पिरामिड मध्ये अशीच लोक मग झोपायला आलेली ध्यान न करता. त्यांना काय माहिती, त्यांना माहिती की पूर्ण ऊर्जा तिकडून येणार, पूर्ण आपल्या शरीरात काय असेल ते सगळे रोग निघून जाणार. म्हणजे किती त्या ध्यानाचा उपयोग आपण करतो ते करतो. आवडीने करतो मेन म्हणजे आपल्याला कधी कंटाळा येत नाही ध्यान करायला. त्याचं कसं असतं आपल्याला, अरे बापरे माझं हे करा वाचायचं राहिलं बघायचं राहिलं, टीव्ही पण आपण कसं बघायचं राहिलं. पण हे कसं असं बसल्या जागेवर फोन असू देत तसू देत असं पण आपण श्वासावर आरामात ध्यान करू शकतो. म्हणजे कशाला, आपल्या शरीरातच आपली ही जडलेलं आहे औषध. मग आपण डॉक्टरकडे का जा आणि आपले शरीर कशाला बिघडवून. एका केमिकलचं औषध घेतल्यामुळे आपल्या सेल्स पण मरतात. आतमधल्या शरीरातल्या सेल्स मरतात, चांगलेवाले बॅक्टेरिया चांगल्यावाल्या बॅक्टेरिया मरतात, नष्ट होतात. ह्या गोळ्या घेतल्या तर आपण ॲलोपॅथिक म्हणा किंवा बाकी. त्यामुळे शक्यतो टाळायचं. आपल्या आपण हे उपयोग आहे, हे आहे आपल्या शरीरातच आपला उपाय आहे. उपाय सुद्धा आपल्या जवळच आहे. आपणच आपले शत्रू आणि मित्र आहोत. म्हणजे बघा काय सांगतात ते, आपणच आपले शत्रू. शत्रू कसे, तर आता हे सांगितलं ना हे लंघन. तीन प्रकारचे शत्रू म्हणजे कसे, तोंड वाचा अन्न आणि विचार. हे जर व्यवस्थित नसतील, विचार आपले चांगले नसतील, आपण समोर आल्यास सतवणार. खायचं आपल्याला नको ते असेल तरी पण आपल्या जीवाची वाट लागणार. तोंडाने वाईट बोललं तरी आपली वाट लागणार. म्हणजे काय आहे, आपला मित्र पण आपणच आहे आणि शत्रू पण आपणच आहेत. आपणच आपले शत्रू आणि आपण आपले मित्र आहोत. आपण कसं समतोल प्रमाणात राहायचं बघायचं. भूत आणि भविष्य असे काही नाही. केवळ तुमच्या श्वासाबरोबर राहा. केवळ ह्या ध्यानाच्या परमलंघनाबरोबर राहा. हेच आयुर्वेदाचे सूत्र आहे. म्हणजे भविष्य आणि भूत आणि भविष्य. भूत म्हणजे मागे गेलेला काळ, वर्तमान म्हणजे चालू काळ, आणि भविष्य काळ म्हणजे येणारा काळ. म्हणजे गेलेला काळ आणि येणारा काळ असं काही, चालू काळाबरोबर राहा. आत्ता आत्ता काय करायचं, आत्ता करा म्हणजे ध्यान आत्ता करा. चालू मध्ये ध्यान करा आणि श्वासाबरोबर, केवळ श्वासाबरोबर राहा म्हणजे ते ध्यान आत्ता करा. म्हणजे वर्तमान काळात राहा. पुढच्या भविष्याची काळजी नाही करायची आणि मागे भूतकाळ गेला आपला त्याची काळजी करायची नाही. गेलं ते संपलं. आता नवीन जे आपण सुरू करणार ना भूतकाळ, त्याची काळजी करा. भूतकाळामध्ये आपण कसं काय करणार, भविष्य काळाची काळजी करू नका. भूतकाळामध्ये म्हणजे चालू काळामध्ये आपण क्षणाक्षणाला ध्यान करणे हीच भूतकाळाची गरज आहे आपल्या शरीराला. म्हणजे आता हे आपलं गायडेड मेडिटेशन असतं आपलं लाईव्ह, ते सोडून सुद्धा आपल्याला जर 5 मिनिटं मिळाले एक्स्ट्रा तर त्याच्यावरती पण आपण करणे लावायची. ध्यान करायचं सत्कार म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं आहेत बाबा. कुठे व्हायला 10 मिनिटं आहेत, बसलो डोळे मिटून झालं ध्यान असं.
असं आपण कितीतरी वेळ काढू शकतो. आपण टीव्ही बघायला वेळ काढतो, कुठे जायला वेळ काढतो, पिकनिकला जायला वेळ काढतो, त्याऐवजी तो वेळ न काढता आपण ध्यान करायला बसायचं. आता आमच्या माझ्या एक मैत्रीण आहे, विनिता धुरी आहेत मॅडम, त्यांच्याबरोबर त्यांची मैत्रीण येणार आहेत हैदराबादला. तर त्यांनी कसा वेळ काढला, त्यांचे मिस्टर आजारी असतात, तर त्यांच्या घरातले लोक आता फॉरेन ट्रीपला गेले आहेत. ह्या गेल्या नाहीत, का गेल्या नाहीत, तर ह्यांना हैदराबादला यायला मिळायला पाहिजे. ह्याला म्हणतात व्यवस्थित ध्यानाच्या व्यवस्थित मार्गामध्ये आहेत त्या. कारण कसं, त्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर, त्यांचे मिस्टर आजारी असतात, त्यांना बघावं लागतं. मग ते काय बोलले, तुम्ही जावा फिरायला बाहेर ट्रीपला, मी तो पण बघते, तुम्ही आल्यावर मी हैदराबाद जाते. किती मस्त चांगला विचार आहे, व्यवस्थित असं माणूस आयडिया करायला लागतो ध्यान करायला लागल्यावर. नाहीतर आपण कसं 3 तास पिक्चरला घालवत होतो, 3 तास आणि कुठे फिरत होतो, पिकनिकला घालवत होतो, त्याचा काय आता पण आपला उपयोग झाला काय पिक्चर बघितल्याचा? सगळं खोटं आहे ना ते, काहीच खरं नाही. टीव्हीची सिरियल बघून ती खोटी, पिक्चर खोटा, काहीच नाही. तो जर आपला अमूल्य वेळ आपण काढून त्यांना, कधी कधी आपल्याला वेळ मिळत ध्यान करायला, तेव्हा आपली चिडचिड होते, अरे मी ध्यान कधी करू तुमच्या कामांमध्ये, ध्यान कधी करू, हे आपलं असतं. म्हणून आपल्याला सगळ्यात ब्रह्ममुहूर्ताचा पहाटेचा वेळ दिलाय, तेव्हा आपल्याला काय काम नसतं घरात, त्याच्यानंतर आपली कामं सुरू होतात. म्हणून ते सगळं पहाटे दिलेलं आहे. दुपारी आता हा पण वेळ चांगला आहे, याच्यात काय काम नसतं, आपल्याला झोपणार असतो. आपण झोपून मस्तपैकी उठून आळस तुटलो असतो आणि 1 किलो वजन वाढवलं असतं, काहीच उपयोग नाही त्याचा. आणि लंघन करायचं, लंघन केलं, लंघन करणे म्हणजेच आयुर्वेदाचं सूत्र आहे म्हणतात ते. म्हणजे आयुर्वेदाचं, आयुर्वेदीय आहे ते औषध. लंघन म्हणजे लंघनम परम औषधम, म्हणजे आपण आता एवढं सगळं ऐकलं तर काय त्याचा अर्थ, की लंघन केलात ना हेच मोठं आपल्या शरीराचं औषध आहे. इतके वर्ष इतके पौष्टिक खाण्याकडे आपला ओढ होता, दूध प्यायचो, दूध पौष्टिक, अंड पौष्टिक, पण त्याचं काहीच उपयोग नाही. ते कधी कळलं, ध्यानात येऊन कळलं. आणि एवढा त्रास होतो तर चला डॉक्टर जातो, इंजेक्शन घेतो, येतो, पण लंघन कधी करणार? लंघन कधी केलंच नाही ना. लंघन केल्यामुळे आपल्या शरीरातली बरीच ऊर्जा वाचते. ऍक्च्युली खरं म्हणजे तुम्हाला मी सांगते, पण मला त्याची जास्त गरज आहे. कधी कधी आपण, मीच म्हणायची मला एवढे हे झालेत, मला प्रॉब्लेम झालेत, पण लंघन केलं असतं पहिल्यापासून, पहिल्यापासून जर ध्यानामध्ये असतं व्यवस्थित, तर आज काय जाडे जडत्व आलं नसतं. एवढं बोलून मी माझं ज्ञान थांबवते. मी मला पीएमसी महाराष्ट्रच्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे.